आज एका भेटीनं दिवसभरामध्ये अनेक चर्चा घडवून आणल्या. ही भेट आहे फडणवीस आणि राज ठाकरेंची. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये आज तब्बल 1.5 तास चर्चा झाली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी फडणवीसांनी त्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराची उत्कंठा असताना झालेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी प्रत्यक्ष भेटीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज ही भेट झाली. या भेटीवर सुप्रिया सुळेंनी काही उपस्थित केलेल्या शंकेला फडणवीसांनी रोखठोक उत्तरही दिलंय. एक ज्यांच्याकडे एक MLA त्यांच्या घरी 105 MLA वाला जातो. मग त्याचं काय कराल तुम्ही? त्याच्यामुळे कोण कसा विचार करत याचं मला माहिती नाही. काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नक्की चाललंय. एक गोष्ट खरी आहे, जे काय चाललेलं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नाही चाललंय, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चाललंय. या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकाशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचा जो ऑपरेशन झालं त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले. मी तर स्वतः सभागृहात देखील उल्लेख करून सांगितलं होतं की मी त्यांना भेटायला जाणार आहे. मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय? मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे